Iată. नमस्कार मित्रांनो, तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि आता सध्या आम्ही बीट काढायचं काम चालू आहे. चला तर मग. बाजारात घेऊन जाते का कुठं घेऊन जाते? हे आता जातो मंडीला. जातो मंडी सकाळी 2:30 वाजता. गाडी इथं नाही आली ती का? बीट जातात जाधव मंडीतून, इथून जाधव मंडीमध्ये जाते आणि जाधव मंडीतून आपल्या पूर्ण शहरामध्ये याचा वापर केला जातो, पाठवला जातो. हे बीट किती लावले म्हणजे? 2 डबे म्हणजे 2 डबे टाकले. हा, समजून घ्या. पावशेरबी पावशेरबी का किती? 1 एकर मध्ये का? नाही नाही, 1/2 एकर ला कमी. 1/2 एकर मध्ये 3-4 गुंठे समजून घ्या. 4 गुंठ्यामध्ये लावेल. हे पूर्ण क्षेत्र 1/2 एकर आहे. 3 गुंठे इथून. हा हा, 4 गुंठे आहे ना? हा, हे जरा बारीक बारीक आहे. दाट झाले ना? दाट लावले का मग ते बारीक बारीक आहे.
समोर जातो. बद्दल किती माहिती येणार आहे आपल्याला? मला तर जास्त माहिती नाही, तुम्हीच सांगा आणखी काय काय सांगता येईल तुम्हाला. नाही काहीच नाही, आपल्याला तेच आहे ना, हे असं जे फक्त आपलं काढ असं मार्केटमध्ये घेऊन जायचं. आता हे एक बार दाणं कितीला जातं? हे आता सर हे आता हे मोठं नाही ना, 2 रुपयाला जातं हे, म्हणजे ते 100-100 जर थोडेफार घेऊन म्हणजे शेतकऱ्याकडून हे बीट अति स्वस्त दरामध्ये मिळतं आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर ते 5 रुपयाला एक बीट असं विकले जात. जसे मोठमोठे असेल तसे आहे ना, खूप महाग विकायचे तिकडे. हे बीट कमीत कमी एक 5 रुपयाला जाईल बाहेर आणि इथून शेतकऱ्याकडून 2 रुपयाला घेतले जाणार. हे जे छोटे छोटे बीट आहे 3 रुपये 2 रुपये आमच्याकडून तरी चालेल. तुम्ही आता आता 100 थोडं दोघाला काही उचलत नाही, ते त्याला 4 जणच लागत उचलायला. हो का? 9 जण असतो बाबा.